बायकांसाठी का म्हणता तुम्ही डॅड तो शो लवकर सुरू करावं त्याला विचारा रेडी आहेत का हॅलो हॅलो रेडी हॅलो गमरे दे इकडे तो माईक हा तू तिकडे बाईस तिकडे हॅलो हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 हॅलो 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 बायकांना मुलींना तुम्ही रेडी आहात का येस आय एम रेडी नो 1 मिनिट प्लीज इट्स अ नेमिंग टू दैट 1 मिनिट म्हणता म्हणता 1 तास घालवची कारती काय खुलचट प्रकार आहे हा माझ्या बापाने तरी कधीतरी या घरामध्ये सौंदर्य स्पर्धेची रिहर्सल आयोजित केली होती का पण नाही या दोघींच्या हट्टापाई आपल्याला सगळं करावं लागतंय नाहीतर काय आणि आम्ही म्हणे परीक्षक म्हणजे जज माझं एकवेळ ठीक आहे पण याला काय कळत सौंदर्यातलं तू काय स्वतःला मदनाचा पुतळा वगैरे समजतोस की काय अरे ह्याच्यापेक्षा ना तू मदनपुरी बरा मी अजून अनामिकेला बघितलं नाही म्हणून म्हटलं अरे माझ्यावर जी प्रेम करणारी असेल ना ती असा मदनाचा पुतळा म्हणजे सौंदर्याचा पुतळा म्हणजे स्वर्गातली अप्सरा असेल अप्सरा आणि तुला स्वर्गात पोहोचवेल अरे माझ्या लवकुशांनो तुमचं एकमेकांवरचं लव बघून मी खूप खुश झालेलो आहे आता तुमचं बोलणं झालं असेल तर आपण सौंदर्य स्पर्धेला सुरुवात करूया तो शो काय तो सुरू करा त्या दोघींना बाहेर बोला त्यांना काय धिंगाणा घालायचं ते खालू द्या हो तेच करतोय मुलींना बायांना तुम्ही रेडी आहात का येस आय एम रेडी मेकअप दादा तो घरी जाऊन झोपलाय दिस इज टू मच तुम्ही कशाला त्याच्या दादाला लागताय काय रे करू दे ना एखाद दिवस वर्षातून एक दिवस तर करतात बिचाऱ्या क्लब मध्ये चमकण्याचा प्रयत्न करू दे एरवी त्यांना विचारतोय कोण आपल्याशिवाय चला 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 तर रेडी हा बघ हा बघ हा डीजे बघ हा बघ अरे एक कदड्या खडवा हे हा पण झोपला आम्हाला खरं झोपच आली होती पण झोपणार कसे आणि आता जर झोपलो तर महिनाभर जागा लावा लागेल नाही चला चला आता आपण स्पर्धेला सुरुवात करतो हॅलो हॅलो माईक टेस्ट हॅलो 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 1 2 3 4 मध्ये 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 मी जरा माईक वर बोलायला लागलो की हा बोलतो बघा तू तिथे जाऊन बस थाम के बैठिए अब शुरू हो जाने जाने शुरू हो जाने रही है सौंदर्य स्पर्धा क्लब सुंदरी उशीर होने के लिए हम दिलगिरी व्यक्त करते हैं मनी मेकर्स आयोजित क्लब सुंदरी सौंदर्य स्पर्धा अब इस रैंपिंग रैंप पर आने जा रही है एक आकर्षक सुंदर चेहरा कळप का झाला मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही ना केलं मी आलो टाळ्या वाजो बाबा इकडे एक ब्याज आली आहे ब्याज मला ब्याज म्हणतोस अरे तुझी मम्मा ज्या क्लब मध्ये भाग घेणार आहे ना त्या क्लबचा प्रेसिडेंट आहे मी आणि त्याचा असा अपमान करतोस हे बघ या वेळचा अवॉर्ड आहे ना तो मिस डिक्लेअर करणार आहे अरे बापरे हो का ए मम्मा मग इकडे एक मॅचो मॅन आला लवकर बाहेर ये अरे वा मामा तुम्ही इथे प्रेसिडेंट आहात आता काय टाळ्या वाजवायच लागणार
वाजवा टाळ्या वाजवा. थँक्यू थँक्यू. मला सांगा किती मॉडेल्स आहेत या शो मध्ये? मॉडेल्स नाही हो, आपल्या माता भगिनी आहेत. असू द्या असू दे, मग मी त्यांना ना गॉगल लावून बघतो. बरं बरं, तुम्ही बसा तिथे. ओके, दिसेल ना. हो हसरे सारे. तो दिल थाम के बैठी कळलो मगाशी. शो सुरू करा. तुम्हाला फार हौस आहे. अरे बोलू दे ना जरा माईक हातात आलाय तर. अब इस कार्यक्रम के शो में आने जा रहा है एक ऐसा व्यक्तिमत्व, उसे कहते हैं ब्यूटी ऑफ द हेवन, हेमा डी 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 डी. हाँ ये नारायणी सुपारी देऊ. ये लवकर ऑली. पुरे 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 पुरे. एंड नाउ द नेक्स्ट कंटेस्टेंट, एन्चेंटिंग ब्यूटी, येत आहे धक धक गर्ल भूमिका. वाह मस्त झाली राऊंड. आता नेक्स्ट राऊंड. हा नेक्स्ट राऊंड आहे इस्माईल राऊंड. स्माईल राऊंड. स्माईल ऑफ द इयर. अगं क्यूट 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 गोंडस. आता तुम आता नेक्स्ट राउंड आहे केसांची हेअर स्टाईल राउंड. टाया. आता फायनल राउंड आहे टॅलेंट राउंड. टॅलेंट राउंड. हेअर राउंड ची काय गरज आहे का? तुमच्याकडे आम्हाला प्रश्न विचारायचं टॅलेंट नाहीये का? विचारा विचारा, कोण उत्तर देते ते बघाच. आता मीच प्रश्न विचारतो कारण जज साहेब बिंडो गए. असं कसं? मी प्रश्न विचारणार मी? अरे गदड्या, आधी स्वतःच्या आयुष्यात जे प्रश्न निर्माण करून ठेवले ते सोडव आणि मग प्रश्न विचार. अरे अरे हा जज साहेबांचा अपमान आहे, अपमान. मी सौंदर्य स्पर्धेचा निषेध करतो. वेळ संपत आले, जरा संयम ठेवा. आता ही स्पर्धा संपली ना की बाहेर तुम्हाला कुत्रा सुद्धा ओळखणार नाही. तर प्लीज माफ करा. बघितलं, अशी समजवण्याची पद्धत पाहिजे, नाही तर डायडा समजत जाते. बर जज साहेब विचारा प्रश्न. तर माझा प्रश्न असा आहे, इंग्रजी मधल्या बी अल्फाबेटला गरम का होत नाही? हा कसला प्रश्न? कसले पोरकट प्रश्न विचारतो रे? पोरकट प्रश्न आहे ना, मग तू देणार उत्तर. असल्या फालतू प्रश्नांची मी उत्तर देत नसतो. पण मी तेथे. अरे तुला याचं उत्तर येत? अरे काय प्रश्न विचार असतो. वा मला याचं उत्तर येत. गरम होत नाही कारण तो ए सी मध्ये असतो. आता दुसऱ्या कंटेस्टंट वर अन्याय होऊ नये म्हणून यालाही प्रश्न विचारण्यात यावे. अध्यक्ष साहेब आपली काही हरकत? मी आलोय टाळ्या वाजव. हे तुमचं सगळं झालं ना की मला बोलू द्या. चला सुरू करा. थँक
थँक्यू अध्यक्ष महाराज. तर आता प्रश्न मी विचारतो, तुम्ही तुम्हाला जर काय विश्व सुंदरी हा किताब मिळाला तर आपण काय कराल? सॉरी पार्डन. अरे ही काय अर्धी बहिरी आहे का? प्रश्न मी विचारतो ना, शांत बस. आय रिपीट, जर तुम्हाला विश्व सुंदरी हा किताब मिळाला तर तुम्ही काय कराल? काय करा म्हणजे काय करायची गरज आहे? मला किताब मिळायची गरज नाहीच आहे, कारण मी मुळातच विश्व सुंदरी आहे. वाव वाव, दॅट्स द कॉन्फिडन्स. टाळा हसरे सारे. हे असले असरट प्रश्न विचारून कोणाची बुद्धिमत्ता सिद्ध होत नसते. खर तर बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा संबंध नसतो असं सिद्ध झालेलं आहे, पण तो असतो हे सिद्ध होत का आपण बघूया. आता मी एक प्रश्न विचारतो. आपल्या शरीरातला सगळ्यात संवेदनशील आणि महत्वाचा अवयव कोणता? याचं उत्तर मला फक्त सौंदर्य सम्राज्ञींकडनं हवं आहे, आणि ते उत्तर चूक की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार फक्त मला असेल. अर्थातच डोळे. ओ वाव वाव मम्मा, बरोबर उत्तर दिलं. मी पण तेच उत्तर देणार होतो. हे उत्तर अर्ध बरोबर आहे, पण कसं आहे ना, या समाजामध्ये अनेक अशी व्यक्तिमत्व आहेत ज्यांना डोळे नाही आहेत, तरीही ते समाजामध्ये अतिशय आत्मविश्वासाने वावरत आहेत. Yes, correct. माझं उत्तर असं आहे की कान, कारण कानाने जर आपण ऐकू शकत नाही तर मग आपण बोलूही शकत नाही. Am I right? हा काय, मी काय ऐकलं नाही म्हणजे हेही उत्तर चुकलं. बघा, मी म्हटलं नव्हतं बुद्धिमत्ता आणि सौंदर्य याचा परस्पर संबंध असतोच असं नाही, हे सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच तर मामा एवढे विद्वान. हो मामा आहेतच विद्वान. आता तुम्ही प्रश्न विचारलेत ना, मग उत्तरही तुम्हीच द्या. हा आता ती आम्हाला पटतात की नाही ते बघू. ते उत्तर मी योग्य वेळी देईन, पण त्याआधी आता आपण या स्पर्धेचा निकाल काय लागतोय ते बघूया. तर आता जज साहेबांनी आम्हाला सांगावं कोण आहे ब्युटी क्वीन ऑफ द इयर, अर्थात भूमिका. ही कशी काय असेल? आहे हेमा डी. हेमा डी, अरे भूमिकेच्या ड्रेस साठी मी 50,000 खर्च केलाय, तिच्या हेअरस्टाईल साठी 20,000 आणि तिच्या मेकअप साठी 30,000, तरी तशीच दिसते. एवढा खर्च केलास ना तू, मग आता स्वतः चड्डी आणि बनियानवर फिर. अरे जेवढा खर्च केला तरी डोकं रिकामच आहे. बाबांनो जरा थांबाल का, तुम्ही खर्च करून आणि रिहर्सल करून काही एक उपयोग होणार नाही का? अरे या वर्षीची क्लब सुंदरी फिक्स झाली आहे. काय मामा, हो ना, अहो त्या टायर वाल्याची नवीन सून आहे ना, ती होणार आहे ह्या वर्षीची क्लब सुंदरी. हो अहो 25 लाख रुपये दिले त्याने क्लबला. अहो फायनल मीटिंगला मीच होतो ना. हो मामा, तुम्ही चीटिंग केलं, तुम्हाला माहित होत मी नाव सांगेल अण्णांना. मामा त्या फिक्सिंग मध्ये तुम्ही पण सामील होत. कारण तुमचं डोकं द्या मला, कांदा ठेवायचं, कांदा द्या डोकं ठेवायचं. कर्ण मलाई कारण म्हण कारण. आता मी माझ्या मगाशच्या प्रश्नाचं उत्तर देतो. माणसाच्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा आणि संवेदनशील अवयव आहे खांदा. बघा, आधाराला लागतो खांदा, पोचवायला लागतो खांदा, कुणाचे लाड करायचे असतील तर त्याला खांद्यावर घेतात. अरे सगळ्या जीवनाचं प्रतीक प्रतिनिधी आहे खांदा. पटलं पटलं मला, पटलं मलाही पटलं. पटलं ना, तेव्हा हाच प्रश्न मी उद्या दोघींपैकी एकीला विचारेन, तेव्हा तुम्ही उत्तर बरोबर दिलं की तुम्हीच क्लब सुंदरी. म्हणजे पैशानी बुद्धिमत्ता विकली जाते, विकत घेता येते, त्याचं काय? अहो पण या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता येणार नाही. मी आलोय टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा.
मी काय म्हणतो आपण एक तरी कॉन्टेस्ट जिंकायचीच. नाही बरोबर आहे ते, पण मामांच्या या प्रश्नाचं उत्तर उद्या या दोघींपैकी कोण देणार? मी 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 सारी घरात हसरी सारी.